कौल कुणाचा या न्यूज 18 लोकमतच्या विशेष कार्यक्रमात ब्रेक नंतर आपलं स्वागत। ब्रेक वर जाण्यापूर्वी आपण चर्चा करत होतो पश्चिम बंगाल मधल्या टीएमसीच्या विजयाची आणि भाजपाला न मिळालेल्या अपेक्षित विजयाची। आपण हे अनालिसिस बघत होतो, मी ही आकडेवारी दाखवण्याचा प्रयत्न करतो तुम्हाला। माझ्या समोर हा 2016 ग्राफ आहे, 2016 असेंब्ली इलेक्शन, हा पोर्शन जो डाव्यांकडे होता, हा पोर्शन जो डाव्यांकडे होता आणि हा पोर्शन जो डाव्यांकडे होता। काही वेळापूर्वी चित्र हे वेगळं होतं, हा पूर्ण बंगालचा मॅप हा भगवा जास्त आणि हिरवा कमी दिसत होता, मात्र आता ट्रेंड बदललेला आहे। आणि यानंतर मी तुम्हाला दाखवतोय 2021 मधली सद्यस्थिती, याच्यावरनं अगदी स्पष्ट झालेलं आहे की डाव्यांकडचा हा जो भाग होता तो भाजपाला आपल्याकडे घेण्यामध्ये यश आलेलं आहे। भाजप टीएमसीनं आपला परंपरागत मतदारसंघ जो होता तो कायम ठेवलेला आहे, हा खालचा पोर्शन टीएमसीने कायम ठेवलेला आहे। याच्यातलं एक अनालिसिस आपण करतो आहोत, या अनालिसिसमध्ये एक मुद्दा मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय, जो मुद्दा मगाशी किरण तारेंनी मांडलेला होता की पहिल्या टप्प्यामध्ये पश्चिम बंगालमध्ये भाजपाला चांगलं यश मिळालं होतं। फेज वनमध्ये आपण पाहतो आहोत, फेज वन जो झालेला होता तो 30 जागांवरती झाला होता, या 30 पैकी टीएमसीला 21 जागा मिळालेल्या होत्या आणि भाजपाला 8 जागा मिळालेल्या होत्या। आपण पाहतो इथे +8, म्हणजे ज्या ठिकाणी भाजपाची सत्ता नव्हती किंबहुना त्यांचे आमदार नव्हते त्या ठिकाणी भाजपाचे 8 आमदार निवडून आलेले होते। आपण पुन्हा याच फिल्टरमध्ये जातोय, आपण फेज 2 वरती लक्ष देऊयात। फेज 2 मध्ये टीएमसीला 19 जागा मिळाल्या, बीजेपीला 11 जागा मिळाल्या, भाजपाच्या जागा या 3 वाढल्या होत्या, मात्र टीएमसीच्या जागा ज्या आहेत त्या 7 वाढलेल्या होत्या। टीएमसी 12 वरती होती, ती आता 19 वरती आलेली आहे। आपण पुन्हा एकदा फेज 3 वरती जाऊयात, फेज 3 मध्ये नेमकं काय घडलेलं होतं, फेज 3 मध्ये भाजपाच्या जागा या 13 वाढलेल्या होत्या आणि टीएमसीच्या जागा या सुद्धा तशाच पद्धतीने वाढलेल्या होत्या। फेज 3 मधला एक्झॅक्ट आकडा मी तुम्हाला दाखवतो आहे, फेज 3 मध्ये टीएमसीला 27 जागा मिळाल्या होत्या आणि भाजपाला केवळ 3 जागा मिळालेल्या होत्या, म्हणजे जी टीएमसी 17 जागांवरती होती त्याच्यामध्ये थेट 10 वाढ झालेली आहे। आणि दुसऱ्या फेजमध्ये जिथे भाजपाला 8 जागा मिळाल्या होत्या, तिसऱ्या फेजमध्ये त्यांना फक्त 3 जागा मिळालेल्या आहेत। आपण आता चौथ्या फेजमध्ये काय झालं होतं त्यावरती एक नजर टाकूयात। चौथ्या फेजचे निकाल आहेत, टीएमसी 33 भाजपा 10, म्हणजे पुन्हा एकदा टीएमसीची ग्रोथ जी झालेली होती ही चौथ्या फेजमध्ये पुन्हा एकदा जास्त झालेली पाहायला मिळालेली आहे। पाचवा फेज आपण पाहतो आहोत, या पाचव्या फेजमध्ये टीएमसीला 22 जागा मिळाल्या, भाजपाला 21 जागा मिळाल्या, इथे भाजपाला मुसंडी मारण्याची संधी मिळालेली आहे। मात्र पाचव्या फेजमध्ये मिळालेली ही संधी ते सहाव्या फेजमध्ये कायम ठेवू शकलेले नाही आहेत, कारण की इथे त्यांना पुन्हा एकदा 10 जागा मिळाल्या आणि टीएमसीला 33 जागा मिळालेल्या होत्या। अजून काही फेज आपल्याला बघता येऊ शकतील, मात्र आपण पुन्हा एकदा किरण तारेंकडे जातोय। किरणजी, जो उल्लेख तुम्ही केलेला होता, पहिल्या फेजमध्ये भाजपा खूप चांगला प्रयत्न करू शकली, चांगला परफॉर्मन्स देऊ शकली, मात्र नंतर तो त्यांचा परफॉर्मन्स कमी झाला, कारण नेमकी काय होती? टप्पे ठेवण्याची गरज नाहीये, त्याचा भाजपाला फायदा होईल। प्रत्यक्ष चित्र काय दिसतंय आपल्याला की भाजपाला या 8% खरं नुकसान झालेलं आहे। त्याचं एकमेव कारण मला असं वाटतं की कोरोनाची परिस्थिती देशभरामध्ये ज्या पद्धतीने अतिशय वाईट पद्धतीने हँडल करणं चाललेलं आहे, प्रत्येक राज्यामध्ये चाललेलं आहे, त्याचा कुठे ना कुठे परिणाम हा मतदारांवर तिकडे झालेला दिसतोय। आणि जेव्हा सगळे रिपोर्ट यायला लागतात की ऑक्सिजन मिळत नाहीये, रेमडेसिवीर मिळत नाहीये, औषधं मिळत नाहीत, रुग्णांना बेड नाहीत, तर आज जी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आहे, उत्तर प्रदेशमध्ये आहे, ती जर उद्या बंगालमध्ये झाली तर आपलं काय होणार, हा मतदारांनी नक्की त्याचा कुठेतरी विचार केलेला दिसतोय। आणि कसं झालंय की आरंभशूरपणा भाजपमध्ये हा कायमस्वरूपी असतो, सुरुवातीला खूप जोशामध्ये काम करतात, नंतर लूज पडतात, हेले पडतात, हा देखील त्यांच्या कार्यकर्त्याचा एक सहावा असल्यामुळे नंतर नंतर भाजपाचा तो टेम्पो कमी होत गेलेला आहे। नरेंद्र मोदी जाऊ शकले नाहीत एका टप्प्यामध्ये, अमित शहाचं लक्ष तिकडे गेले नाही, त्याचा देखील कदाचित परिणाम झाला असेल। मला आता 7व्या आणि 8व्या टप्प्याची आकडेवारी माहिती अजून आलेली नाही, ती आल्यानंतर आपण याच्यावर सविस्तरपणे सांगू शकतो। पण जिथे 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 ग्राउंडवरचे कार्यकर्ते आहेत, जे टीएमसीकडे आहेत, त्या टीएमसीच्या कार्यकर्त्यांनी ग्राउंडवर चांगलं काम केल्यामुळे, मतदारांना मोबिलाइज केल्यामुळे, आपले मतदार बांधून ठेवल्यामुळे त्यांना त्याचा फायदा झालेला दिसतो। बिलकुल, उदय सामंत यांना एक प्रश्न विचारायचा आहे। उदयजी,
ज्या वेळेला आपण या सगळ्या मुद्द्यांबद्दल बोलतो आहोत त्यावेळेला कोविड संसर्गाचा जो मुद्दा आहे, प्रादुर्भावाचा जो मुद्दा आहे, तो देखील चर्चेला गेला पाहिजे. आपण ज्या वेळेला असं म्हणतो की 8-8 निवडणुकांचे टप्पे होतात, सुरुवातीच्या टप्प्यांमध्ये पंतप्रधान मोदी अमित शहा सभांचा धडाका लावतात, पंतप्रधानांनी तब्बल 18 सभा घेतल्या आहेत, तर अमित शहांनी 13-14 सभा घेतल्या आहेत. या सभांमध्ये लाखोंची गर्दी होते, कोरोना प्रतिबंधक नियमांचं काय असा प्रश्न विचारला जातो. तसंच टीएमसी आणि इतर पक्षांना देखील हेच प्रश्न विचारले गेले होते, त्यांना देखील याच प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत. मात्र या अशा गंभीर परिस्थितीमध्ये इतक्या लाखोंच्या सभा घेणं, पंतप्रधान म्हणून अपेक्षा असते की तुम्ही या सगळ्या गोष्टी टाळल्या पाहिजेत. ममता बॅनर्जींकडनं पण तीच अपेक्षा आहे, पण या गोष्टी खरंच टाळायला हव्या होत्या असं वाटत नाही. काही तांत्रिक कारणांमुळे उदय सामंत यांचा आवाज आपल्यापर्यंत येऊ शकत नाहीये, आपण चेक करून घेऊया पुन्हा एकदा. शिवराय कुलकर्णी तुमच्याकडे येतोय, किरण तारेंनी उदय सामंतांचा आवाज येतोय, उदयजी बोला. त्याच्यामध्ये मद्रास हायकोर्टाला जे निरीक्षण नोंदवलेलं आहे ते आपल्या सगळ्यांच्या दृष्टीनं महत्वाचं आहे. आणि जरी काँग्रेसला किती जागा मिळाल्या हा जरी याच्यातला मुद्दा नसला तरी राहुल गांधींना देखील आपण सगळ्यांनी धन्यवाद दिले पाहिजे की पश्चिम बंगालमध्ये पहिल्या सभा घ्यायचा नाही हा निर्णय राहुल गांधींनी घेतलेला होता. आणि त्याच्यानंतर सगळ्याच पक्षांनी निर्णय घेतला की आता रॅली करायची नाही, त्याच्यानंतर सभा करायची नाही. त्याच्यामुळं राहुल गांधींना किती यश पश्चिम बंगालमध्ये मिळालं, परंतु नक्की तिथं काय केलं पाहिजे. पक्षाची वाढ झाली नाही तरी चालेल, मतदान कमी झालं तरी चालेल, परंतु माणसाचा जीव वाचला पाहिजे ही पहिली पश्चिम बंगालमधली जर भूमिका आहे तर ती राहुल गांधींनी घेतली. आणि तुम्ही जो सांगता तो सगळ्यांनाच नियम सारखा आहे, म्हणजे काय तो भाजपला वेगळा आहे, आम्हाला वेगळा आहे, टीएमसीला वेगळा आहे किंवा अन्य पक्षाला वेगळा आहे. किमान याच्यामध्ये निवडणूक आयोगाने 7-8 टप्पे जे केले त्याच्यावर देखील हायकोर्टानं आपलं मत व्यक्त केलं आणि हायकोर्टानं नंतर सांगितलं की याच्यावर प्रतिबंध केला पाहिजे. म्हणून काही ठिकाणी आपल्याला आदेश झालेले दिसतील की आता मिरवणुका होता कामाने मतमोजणीच्या नंतर, आणि ह्या सगळ्या गोष्टी आपण बघितलेल्या आहेत. म्हणून मला असं वाटतं की आपण जी चर्चा करतोय ते मी थोडंफार माझ्या मतदारसंघाशी मी असं कम्पेअर करतो की मी स्वतः आमदार आहे आणि माझ्याकडे ग्रामपंचायतीची निवडणूक लागली, आणि माझ्याकडे ग्रामपंचायतीची निवडणूक लागलेली असताना माझ्याकडे 2 ग्रामपंचायतीच्या 10 ग्रामपंचायती झाल्या म्हणून आपण समाधान मानणं, याच्यापेक्षा झालेल्या ग्रामपंचायतीपैकी सगळ्याच्या सगळ्या ग्रामपंचायत जिंकणं ही माझी जबाबदारी असते. आणि म्हणून सेंट्रल गव्हर्नमेंट एवढ्या ताकदीनं पश्चिम बंगालमध्ये उतरलेलं असताना आणि त्यांचा नारा देखील होता की इस बार 200 पार, तर 200 पार सोडा तर 100 तरी पार झाले पाहिजे होते. मला असं वाटतं की फर्स्ट क्लास नाही, डिस्टिंक्शन पण नाही. ज्या ताकदीनं ही सगळी मंडळी ममता दीदींच्या विरोधामध्ये तिथे उतरलेली होती, प्रचारासाठी उतरलेली होती, आणि आपल्या सगळ्यांच्या सुदैवानं आणि त्यांच्या दुर्दैवानं कोविडच्या बाबतीमध्ये जे काही निर्णय घेतले गेले आणि त्याच्यानंतर जो प्रचार थांबला. मी सकाळचं एक उदाहरण आपल्याला देतो की सकाळी एक बातमी अशी आली की पश्चिम बंगालमध्ये काल की परवा 50,000 कोविडच्या टेस्ट केल्या गेल्या आणि तिथला जो पॉझिटिव्हिटी रेट आहे हा 40% जास्त आहे. याचा अर्थ काय होतो? त्याच्यामुळं मला असं वाटतं की कोविडची बंधनं पाळणं ही काय फक्त एकाच पक्षाला बंधनकारक आहे अशातला भाग नाही. आणि म्हणून मी पुन्हा एकदा उल्लेख करीन महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा की आम्ही मंत्री म्हणून काम करत असताना सुद्धा आम्ही राजकीय कार्यक्रम करायचे नाहीत, आम्ही सभा करायचे नाहीत, आम्ही उद्घाटनाचे कार्यक्रम करायचे नाहीत, आम्ही भूमिपूजनाचे कार्यक्रम करायचे नाहीत. कुठच्याही सार्वजनिक कार्यक्रमामध्ये जात असताना भांड ठेवून कार्यक्रमाला जायचं, या सगळ्या इन्स्ट्रक्शन महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आहेत, उद्धव साहेबांनी दिलेल्या आहेत. आणि म्हणून मला असं वाटतं की कोविडचा नियम एका कुठच्या पक्षाला लागू आहे अशातला भाग नाही. या निवडणुकींच्या कालावधीमध्ये माझं तर वैयक्तिक मत, म्हणजे मी फार मोठा राजकीय तज्ज्ञ आहे म्हणून सांगत नाही, परंतु या निवडणुका आताच घ्यायची काय आवश्यकता होती अशातला पण भाग नाही. आणि 8 टप्प्यामध्ये घ्यायची होती अशातला पण भाग नाही. या सवडीनं कोरोना कमी झाल्यानंतर सुद्धा घेतलेला चालल्या नियम सगळ्यांना सारखे, त्यामुळे देखील नियम पाळून जर कदाचित या गोष्टी केल्या गेल्या असत्या तर त्याचं एक वेगळं महत्व निर्माण झालेलं असतं. उदय सामंत आपल्या सोबत होते. उदयजी धन्यवाद, आपण या चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल. आणि आपण जर बघितलं तर या कोविडच्या मुद्द्यावरनं बऱ्याच वेळेला चर्चा झाली की या गोष्टी सगळ्या टाळायला हव्या होत्या. याच संदर्भातली एक ब्रेकिंग न्यूज आपण बघणार आहोत. आता शरद पवार यांच्याकडून ममता बॅनर्जी यांचं अभिनंदन केलं गेलेलं आहे. घवघवीत यशासाठी शरद पवार यांनी ममता बॅनर्जींचं अभिनंदन केलं आहे. जनहिताचं काम करत राहू अशा आशयाचं ट्विट शरद पवारांनी केलं आहे आणि ममता बॅनर्जी यांचं अभिनंदन त्यांनी केलेलं आहे. पश्चिम बंगालमध्ये तृणमूलनं सध्या 209 जागांवर आघाडी घेतलेली आहे. भाजप 78 जागी आघाडीवर आहे.
आणि आपण गेल्या विधानसभा निवडणुकांचा जर विचार केला तर 209 जागा तृणमूल काँग्रेसच्या होत्या आणि आता तितकीच संख्या दिसते, आकडा तितकाच आहे। त्यामुळे तृणमूल काँग्रेसनं गेल्या निवडणुकीतल्या आपल्या ज्या जागा मिळवल्या होत्या त्याच जागा याही निवडणुकीत मिळवल्याचं दिसत आहे। एक ब्रेक आपण घेणार आहोत, ब्रेकनंतर आणखी काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर आपल्याला बोलायचं आहे। बघत रहा न्यूज 18 लोकमत।